हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बॅचवीत प्रणू चॅनलमध्ये. आज ना आपण हॉटेलमध्ये भेटणारा जिरा राईस अगदी घरच्या घरी बनवणार आहोत. तो सुद्धा खूप सोप्या पद्धतीने आणि खूप कमी खर्चामध्ये. त्यासाठी तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे एक वाटीभर इतका पुलावचा राईस घेतलेला आहे. तुम्ही कोणताही लांबडा भात घेऊ शकता. बिर्याणी किंवा पुलाव बनवण्यासाठी जो तांदूळ आपण वापरतो ना, तो वाला तांदूळ इथे घ्यायचा, म्हणजे जिरा राईस अगदी छान बनतो. आता हा साधारणतः एक वाटीभर इतका तांदूळ आपण इथे घेतलाय, तो आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे. तांदूळ अगदी स्वच्छ असा धुवून घेतलाय. आता या तांदळाला आपण गॅसवरती ठेवायचं, ह्याचा भात शिजून घ्यायचा. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा यामध्ये पाणी टाकायचं आहे. साधारणतः एक वाटी तांदळासाठी आपण इथे 3 वाटी पाणी घेतलेलं आहे. अगदी गरम करून घेतलंय, पाणी उकळून घेतलंय. गरम पाणी टाकलंय त्याच्यामुळे भात आता लगेचच शिजेल. त्यासाठी आपण गरम पाणी टाकलंय, नाहीतर तुम्ही थंडसुद्धा पाणी टाकू शकता. पण भात लवकर तयार होण्यासाठी गरम पाणी टाकायचं, खूप इन्स्टंट बनतो. त्यानंतर त्यामध्ये 1 तेजपत्ता टाकलाय आणि 1 चमचा इतकं तूप आपण यामध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत चवीप्रमाणे. आता हा भात एकदा हलवून घेऊयात. नंतर शिजला की हा भात आपल्याला सारखा हलवत नाही राहायचा आहे. आपण मस्त असा आता भात तयार करून घेऊयात. साधारणतः 5 ते 6 मिनिटांमध्ये हा तांदूळ शिजला जातो. आता तुम्ही कोणता तांदूळ वापरताय त्याच्यावरती डिपेंड आहे की तुमचा तांदूळ किती वेळामध्ये शिजला जातोय. अशा पद्धतीने भात व्यवस्थित शिजला गेला पाहिजे. गॅस बंद करून घेऊयात आपण. आता इथे ना आपण एक असंच भांडं घेतलंय आणि त्याच्यावरती ही जाळी ठेवले. ह्या जाळीमध्ये हा भात आपण काढून घ्यायचा आणि ह्या भातामधलं पाणी पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचंय. थोडासा भात पसरवून ठेवूया म्हणजे तो थंड होईल लगेचच. इथे आता तुम्ही पाहू शकता भातामधलं पाणी पूर्णपणे निघून गेलंय आणि भात अगदी सुट्टा झालाय आणि थंड सुद्धा झालाय. आता जिरा राईस बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे इतकं तेल घ्यायचंय. जिरा राईसमध्ये खूप जास्त तेल झालं ना तरी सुद्धा भात चांगला नाही लागत, अगदी ऑइली ऑइली लागतो. त्याच्यामुळे मापात तेल घ्यायचं. त्यानंतर 1 चमचाभर इतकं जिरं टाकायचंय. त्यामध्ये साधारणतः 10 ते 12 आपण कढीपत्त्याचे पानं टाकलेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये टाकली आहे. त्यानंतर आपण यामध्ये टाकले 1/2 चमचा हिंग. इतकंच आपल्याला फोडणीला वापरायचं. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये हा जो शिजवून घेतलेला भात आहे तो टाकायचा आहे. आता हा भात आपल्याला अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचा आहे. एकदम हलक्या हाताने भात मिक्स करून घ्या जेणेकरून तांदूळ तुटला जाणार नाही. आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया. भात शिजवताना सुद्धा आपण मीठ टाकलेलं, त्याच्यामुळे इथे बेतानेच मीठ आपल्याला टाकायचं आहे. आवश्यकता असेल तितकं मीठ यामध्ये टाका. हे सगळं पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि साधारणतः 1 ते 2 मिनिटांसाठी ह्याला अशी छान अशी वाफ येऊन द्यायची. आता एक यामध्ये आता आपण कोथिंबीर सुद्धा ऍड करणार आहोत. भरपूर कोथिंबीर वापरायची. जिरा राईस मध्ये कोथिंबीर खूप जास्त छान लागते. पुन्हा व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात. साधारणतः मिनिटभर हा असाच भात ठेवायचा आणि इथे अगदी गरमागरम असा जिरा राईस बनून तयार आहे. खूपच सोप्या पद्धतीने बनतो, तुम्ही पाहिलंच असेल. हॉटेलमध्ये जेवायला गेलं की आपण नेहमी जिरा राईस मागवतो. 100-150 रुपयाला तर तो अगदी आरामात कुठल्याही हॉटेलमध्ये मिळून जातो. तोच जिरा राईस जर तुम्ही घरी बनवला तर खूप कमी किमतीमध्ये आणि खूप कमी वेळात बनतो. घरी स्पेशल अशी पनीरची भाजी किंवा चिकन वगैरे बनवलं तर तुम्ही डेफिनेटली हा वाला राईस घरी बनवू शकता. मुलंसुद्धा खुश होतील आणि घरचेसुद्धा खुश होतील. नक्कीच ही रेसिपी घरी ट्राय करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.